इंधन दर कमी करण्यासाठी मोदी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। 5 लाख बॅरल तेल साठा बाजारात येणार असल्याची माहिती आहे। आपत्कालीन साठा बाजारात आणणार अशी माहिती आता समोर येते आहे। इंधन दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार झाल्याची ही माहिती आहे। जगभरामध्ये खनिज तेलाच्या किमती क्रूड ऑइल प्राइस वाढलेल्या आहेत। कोरोना संकटामध्ये लॉकडाऊन सुरू असताना तेल उत्पादक देशांना मोठा तोटा झाला आणि तो भरून काढण्याचा प्रयत्न आता संबंधित देशांकडून सुरू आहे। त्याचा फटका भारतासारख्या देशांना सुद्धा बसतोय आणि काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन कर कमी केला, त्यामुळे पेट्रोलचा दर लिटर मागे 5 आणि डिझेलचा लिटर मागे 10 रुपयांनी स्वस्त झाला आणि त्यानंतर आता इंधन आणखी कमी करण्यासाठी सरकारनं आणखी एक निर्णय घेतलाय। मोदी सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे।